मराठी उमेदवाराला एकजुटीने मतदान करा अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं होतं। कुठल्याही पक्षाचा असला तरी उमेदवार मराठी हवा। कर्नाटक विधानसभेत मराठी भाषिक आमदार असावेत असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं होतं। आमदारांनी मराठी भाषिकांवरील अन्यायाला वाचा फोडावी। मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे आमदार असावेत। मराठी आमदारच निवडून येतील हे बघा। हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलेलं। मतदानाची ही संधी दवडू नका असंही त्यांनी पुढे म्हटलेलं। मात्र हे ट्वीट त्यांनी डिलीट केलंय आणि आता नवीन ट्वीट राज ठाकरे यांनी काय केलंय आपण तेही पाहूयात। सीमा भागातील माझ्या मराठी मतदार बंधू भगिनींनो, माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मतदान करा। इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गजेपी विरोधात किंवा मराठी माणसांवर सीमा भागात होणाऱ्या अन्यायाविरोधात विधान भवनात तोंड उघडणार नाही अशा प्रकारचं ट्विट यावेळेस राज ठाकरे यांनी केलं। यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही बघा असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं।